हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं सासरवाडीच्या लॉगमध्ये. तर सासरवाडीच्या लॉगमध्ये असं स्वागत आहे की इथं पाणीच आलं नाही 2 दिवस झाले. आम्ही बिगर पाण्याचं आहे अक्षरशः. दुपारी खरं तो शो दाखवायचा होता मागाचा. नळी जोडताना किती वेळेस नळी निघाली पार रोडच्या तिकडून पाण्याला नळी जोडली सासूबाईनं. हां, मोटर चालायची म्हणजे काही काय इकडं जावं येणार जावयाला पाण्या बिण्याची सोय काही. हां, ये बाई ड्रम काढला होता तो ड्रम उभारला मी. नळ्याकडं फेकून दिलंय काय ना हातात गाडी वय तिथं. हां, पाणी नाही काय नाही सासरवाडीला. आता मी जाणार आहे निघून. सासूबाई किती म्हणल्या ना तरी मी सगळा फोटा बोलू राहिले. मोटर जळालेली आहे त्याच्यामुळं प्रॉब्लेम झाला. अहो, मोटर जळाली म्हणजे काय? मोटर जळाली का? पोळ्याची तयारी चालू आहे त्यांची. बैल नाही गायला बांधतील. गायला बांधणार आहे ना. आणले गो रे किती? खरच 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 आणले का? कसे गट सफेद आहे का? हा का? मला वाटलं पोळ्याची तयारी चालली. काय पोळ्याची तयारी नाही मग काय? नंदू, पाणी कधी येणार आहे? पाणी गोरे कधी आणले तुम्ही? आलंय 6 वाजता येणार पाणी. हे बाया सासू सुनाला गप्पा मारते. फोटो काढायला भारी. फोटो काढायला ते लय महागाच आहे. कितीच आहे का माई? ते 50,000. 50,000 आहे ते. 50,000 आहे. आजीच्या घरात एवढे गहू ये, एवढं सामाईन आहे. आजीचं पार्लय सामाईन आहे. आजी कुलूप लावून ठेवते. बाजरी आहे. बाजरीच्या 3 गोण्या आहे. गहू किती आहे सांगा? 12 पोती गहू आहे बाबू. लय आणि परत आईला काही कमी मग तसंच पाहिजे. आईवानी मग ती म्हणते आईवानीच पाहिजे. नाही नाही, ताब्यात असले हो कोणाची चाल चालत नाही. हा, दुसऱ्यांचं चालत नाही मग. आहे का नाही? बरोबर आहेच. आपले हक्क दाबेल राहतो ना. ऐका, हक्क दाबेल नसले धर्मान राहतो का नाही? आजी धर्माने राहत ना. याच्या का मागायचं त्याच्या का मागायचं? आजीला अशी 10 रुपये मागायची वेळ नाही येत आमच्या कोणावर. नाही नाही, आजीला 10 रुपये काय? आजीकडे माल आहे. आजीकडे चालले. आजीकडे 5 पावत्या करून ठेवली. 1 पावती कमी आणि खात्यावर 3,000 पडेली. 3,000 उठते द्यायली. हा, आमची त्याला कोण बोल मग? तसं आपल्याला बरं पाहिलं असत. नसतं पाहिलं जायचं थांबते. नाही का आपण जाऊ ते वायली करायला? पण मस्त राईस थाटा माटात. राईस थाटा माटात. आजीचं थाटा माटात चाललंय मस्त. नाही सुबह आलाय तर आता भाजीपाला घेऊन काय आणलं? आताच्या पुरतं आणलं. हो म्हणजे आताच्या पुरतं ना. फ्रेश फ्रेश भाजी काय आणली? सांगा. भेंडी आणली, कारलं. तिकडे घ्या तू कॅमेरा. ये बघा, सगळ्यात वांडकुळत भेटले मला नशिबात. पण आता काय, ये सासू सासऱ्याचे तोंड का पाहतो नाही ते. ये याच्याला काय आता काय आयुष्य काढायला उराईल. मला सासऱ्यांच्या तोंडात पाहून मला काय आता बोलतोय. नको घालू तू. तू का घालू? तू माहीत आहे नको. मी माझ्या सासऱ्यांच्या तोंडात पाहतो. मग तो जाऊ दे तिच्या आईला. कसं आहे आता यांचं एक बियाणं लय बाराच आहे म्हणलं. जाऊ दे आता. मला पण म्हणेल पप्पा जाऊ आली मम्मी गॅस सांभाळून म्हणे. आता कसं आहे तुम्हाला व्हिडिओ आहे त्याच्यामुळे तू शाण नको लई. मी कुठं म्हणतो वाईट आहे? मी म्हणलोच नाही. कमेंट आली नाही मुलीची बाजू घेऊन काय तुम्ही पुरीची बाजू पुढीची करते ना? कोण नाही म्हणलं कष्ट नाही कष्ट करते. तुम्ही बाजू ना घेऊ. पोटाला खात नाही कोणी. मी करून घालतोय. पोटाला खात नाही म्हणजे आता आपल्याला आहे ना टोमॅटो घाल. आणि टोमॅटो होते घरी. आपण कर ना चटणी.
आधीच्या जण टोमॅटो होते मम्मी डायलॉग चल जाऊ दे आपलं कोण गरीबाचं ऐकायचं गरीबाचं कोण ऐक हॅलो फ्रेंड्स तर बघा तुम्ही इथं कोण बसलेला आहे काम करीत ते फक्त दाखवायसाठी बसलेले तुम्ही बघू शकता कारण मम्मी तिकडे खुडखुड वाजू राहिली मम्मी तर काम करू राहिली आणि फक्त मला दाखवायसाठी बसली का मी ले काम करते अरे हा मला वाटलं बसली आल्या बाजू घ्यायला नुसती पोरीची बाजू घेते तर इकडे गरीबाची हाल चालू आहे आपली काय असला मच्छर चावला कातून कातळच काढलं तिने कसं वाटतंय तुला मला मच्छर चावल्याच मी काम करते माझ्या मनाला एवढा आनंद हो राहिला खरं सांगायचं म्हणजे आता तुम्हाला माहित असं कारण काय आहे तुम्ही काय आता घरी गरीबाला किती काम करावं लागत कस कशी जी राहती मग काय म्हणजे कशी दाखवते काय टाकलंय काय आता मी टमाटर टाकलंय पास्ताला टोमॅटो इधर चपाती का आटा बेला है इधर कोथिंबीर आडी टेडी काट रही है इधर शेंगदाणे भाजलेले आहे आणि इधर एवढंच का टाकलं टोमॅटो हा का तळून घ्यायचं का म्हणजे मटकी बनवून राहिले का हॅलो फ्रेंड्स तर आता वाजलेले आहे संध्याकाळचे 7:30 मम्मीचं चालू आहे स्वयंपाक प्लस फोन कॉल्स मम्मीचे पॅटर्नचे आणि स्वयंपाक पण चाललं आहे मम्मीने घाई घाई जाऊन हा भाजीपाला पण आणला होता आज आताची भाजी कापण्यासाठी भेंडी आणि मी चपात्या करत होते पण मम्मी बळच माझ्या हातातून काढून घेते त्याच्यामुळं मम्मी करूनच देत नाही मला हे बघा जावाई आज जा सासूशी गप्पा आणते इकडं चाललंय गप्पा दोघांच्या आजी सांगते जुन्या स्टोऱ्या मस्त मिस्टरांना आवडते ऐकायला आणि आता असून आणि तिच्या मम्मीला बनवलंय तर स्वयंपाक आणि आता आम्ही जेवण करतोय पप्पा जेवण करून गेले दुकानामधी आता आम्ही तिघं राहिलो तर आम्ही जेवण करतो काय काय केलंय बघूया मम्मी मला चपात्या करून देत नव्हती पण तरी मी फायनली केल्यात मम्मी कुंभ आता भेंडे गेलेले त्याच्यानंतर इकडे काय याच्यामध्ये भांडणं एकत्र नाही द्यायचं ती एक कमेंट वाचली माणूस जेवायलाच तयार नाही एकत्र आयुष्य कमी होत आयुष्य कमी होत एकत्र खाऊ नका विषयच नाही घेतला माणसाने एकत्र जेवायचं चार दिवस नवल वाटलं मला तर अक्षरशः एवढे जेवायला जात तुम्ही नाही पण ते काय काय लोक तर जेवत मटकीने मस्त झाली थोडा कांदा आणला तर बरोबर काहीच नाही दुखले बसले नो काढून ठेऊ गाल होते फॅन मला थोडीशीच घ्यायची कस्टमर केअर तर कोण आला तुलावाच लागल बस 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 मटकीन भेंडी तर झाली एकच नंबर झालेली दुसरा नंबर नाही द्यायला का खरंच लय बनवली माझ्या बायको बनवली खरंच भारी झाली फार मस्त झाली एकदम भेंडी नको नको बस खरंच लय भारी झालेली आज
भेंडी पण आणि मटकी पण खरच चव मम्मी मटकी पेक्षा जास्त भेंडी ज्यादा आवडली मटकी जास्त भारी होईल मटकी मी जरा म्हणजे आज चालत चालत आणली नाही भाजी वाले मिरच पावडर मसाला मस्त आहे अशी वेगळी चव आहे मम्मी कस केली माहिती तेल टाकलं जिरे टाकले ऐक ना अक्षरशः भेंडी माझा सगळ्यात आवडता आयटम असून मी मटकी खाऊ राहिले जास्त मला मटकी जास्त आवडत असून मी भेंडी खाऊ राहिले मला भेंडी जास्त आवडते भेंडी तेवढी भारी झालेली ना बनवा मग देणं चेत बाई तिथं पण करावं आपण त्याच्या आईच्या हातचं आहे ना सवय नाही.